मुंबईमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे पश्चिम आणि मध्य रेल्वेची सेवा आता विस्कळीत झालेली आहे. मध्य रेल्वेवर देखील आता लोकल 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावत आहेत, तर पश्चिम रेल्वेची वाहतूकसुद्धा 10 ते 15 मिनिटं सध्या उशिरानं सुरू आहे. मुंबईतल्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये सकाळपासूनच पावसाचा जोर जास्त आहे आणि या पावसाचा आता मुंबईतल्या उपनगरीय रेल्वे वाहतुकीला देखील फटका बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. मध्य रेल्वेची लोकल वाहतूक 20 मिनिटं उशिरानं सध्या सुरू आहे, तर पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू आहे. मुंबईमध्ये सकाळपासूनच पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत आणि त्याचा परिणाम आता मुंबईतल्या रेल्वे वाहतुकीवर झालेला आहे. अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सध्या. अक्षय, मध्य आणि पश्चिम रेल्वे पावसामुळे आता उशिरानं धावत आहेत अशी अपडेट समोर येते, काय नेमकी माहिती? मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे ज्या आहेत त्या सध्या उशिराने आहेत, कारण की पाऊस प्रचंड पडतो आहे, मुसळधार पाऊस आहे आणि साहजिक या पावसामुळे मध्य रेल्वेच्या ज्या लोकल आहेत त्यांचा वेग थोडासा मंदावलेला असतो, थोडा कमी वेगाने त्या धावतात आणि याचाच परिणाम आता सध्या दिसून येतोय. मध्य रेल्वे सध्या 20 मिनिटं उशिराने धावते आहे आणि अशा उद्घोषणा देखील वेगवेगळ्या स्थानकांवर केल्या जात आहेत. दुसरीकडे हार्बर रेल्वे देखील अशाच प्रकारे 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरू आहे, पण पश्चिम रेल्वे मात्र नेहमीप्रमाणे 5 ते 10 मिनिटं उशिराने सुरू आहे, त्या ठिकाणी वाहतूक सुरळीत आहे. पण मध्य रेल्वेची वाहतूक काहीशी प्रमाणात वेळापत्रकाच्या मागे चाललेली आहे आणि याचं कारण म्हणजे सध्या मुसळधार पाऊस हा मध्य रेल्वेच्या वेगवेगळ्या स्थानकांच्या भागामध्ये सध्या पडतोय. ठीक आहे, अजिंक्य. अक्षय, धन्यवाद, सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझं दुसरा सीझन. होई मन